अँथोनी म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे आपले, मी त्याला वैयक्तिक ओळखत नाही, मला माहीत पण आहे काळा का गोरा, 3 साडेतीन 4 वर्षापासून तो आपल्याकडे काम करतो. पहिला मुद्दा तुम्ही हा करून घ्या की तो कॉन्ट्रॅक्टर आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरला मी फोन केला असेल तसलं काही झालं नाही. त्याचा तानाजी पवार म्हणून सुपर आहे, तानाजी पवारला माझ्या पीएनी फोन केला, 10 दिवसापासून फोन करते त्याला की बाबा 2 मुलं कामाला घे, एवढंच फक्त सांगितलं होतं त्याला. कामाला घे म्हणल्यानंतर त्यांनी माझ्या समती बोलताना आहे ना, पी ए पण माझा बाजूला असेल मला वाटतं कुठंतरी, बोलताना आरे राईव केली, एवढाच सत्तर बसला आला. आणि तो आज सकाळी आला, येताना भक्त महासन ती 5 ते 7 मिनटं आतमध्ये बसला, तो बोलला, मी त्याला सांगितलं की जाऊ दे विषय सोडून, त्याच्या मालकालाही मी सांगितलं की असं असं. तो बाहेर आला आणि डायरेक्ट तो फायरिंगच केली, बर एकट्याच्याकडे आला, पूर्वनियोजित आला, येताना त्यांनी त्याचा मेहुणा अजून त्याचा एक साथीदार घेऊन आला, त्यांच्याकडे पण पिस्तूल, एवढंच कारण होतं. माझी पिंपरी विधानसभा मतदारसंघातल्या आणि माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्या मित्रांनी एवढीच विनंती, मी सुखरूप आहे, तुम्ही शांतीत राहा. नेमकं झालेलंच नाही, वाद झाला, त्यांनी वाद घातला, त्यांनी वाद घातल्यानंतर आता शेवटी माझ्याकडे मी कार्यकर्ते होते, माझी मुलं होती, ऑफिसमध्ये बसलेली होती, सुटी तो वाद घातला आणि मग त्यांनी बघितल्यानंतर त्याला शिवीर झाली, शिवी गाडी दिली, फायरिंग केल्यानंतर त्याला फायरिंग त्यांनी समोर नाही की मी इथं समोरच होतो, म्हणजे इथंच होतो, हे जे आता तुमचा दरवाजा आहे ना त्या दरवाजामध्ये, मग तिथं मुलांनी त्याला पाडला असं, तेव्हा त्याला खाली पाडल्यानंतर मग मारलं त्याला. तोपर्यंत त्यांनी 2 फायर केल्या होत्या, 1 फायर माझ्या दिशेने केली होती जसं आत्ता मी इथं बसलेलो आहे, आणि त्यांनी इकडे केली होती, पण ह्या अशीच तुम्ही सगळे जमा होते म्हणून तिकडं ती फायर केली, म्हणजे एका मुलाने त्यांना धक्का मारला असा, आता साधित म्हणून मुलगा त्यांनी धक्का असा लावला तेव्हा ते खाली गेले, त्यानंतर त्याला खाली पाडल्यानंतर मग त्याचा तो मेहुणा गेला, त्याच्याकडं ते पिस्टल होतं, म्हणजे अजूनही अशी एकंदर हिस्ट्री. अँथोनी तपास करणार आहे, शेवटी पोलीस तपास करणारच आहेत, तपासामध्ये निष्पन्न होईलच ना. नक्की कसला कॉन्ट्रॅक्टर आहे, म्हणजे काय पार्श्वभूमिका आहे त्यांची, सगळ्यांना माहिती ना, आता यार दे तर कार्पोरेशनमधले ठेकेदार मग ओळखतातच ना, तो रोडचा कॉन्ट्रॅक्टर आहे कचऱ्याचा, आता त्याच्याच इथं सुपरवायझर जर रिव्हॉल्वरवाले ठेवत असेल तर कसं होणार पुढं महानगरपालिकेचं. आता मी एक आमदार आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती, माझ्या ठेकेदाराचा काय संबंध पण नाही ना, मी त्या नगरपालिकेत बघतो तरी का आपण कधी काय. आता मागणी काय कशा प्रकारची आहे, पोलीस कमिशनरांचा फोन आलता, DCP आलते, ACP आलते, PI आलते, करतील तपासते. फक्त आमच्या पिंपरी चिंचवडमधील सर्व माझ्या मित्रांना फक्त विनंती आहे, मी सुखरूप आहे, तुम्ही शांततेत राहा.